ओंकार अरे येना पटकन चला भरपूर सामान आहे. सगळ्यांचं मिळून केवढं सामान झालेलं आहे. अगं वराड म्हटलं की असंच असत. काय हो सगळ्यांनी घेतलं ना आपापलं सामान. हो हो हो. अगं बाई पुरे झाली प्रॅक्टिस, छान बसला डान्स. पण काकू डान्स प्रॅक्टिस तर करावीच लागेल ना. आज संगीत आहे ना आणि डान्स कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जिंकायला पाहिजे. हो पण काकू तुम्हाला तुमचे डान्सचे स्टेप सगळे आठवतायत ना, नाही तर सगळं टाय टाय फिश व्हायचं. हो आय लक्षात माझ्या. सगळं रुखवताच सामान भरून झालंय. अहो तुम्हाला एकदा जाऊन यायचंय का, बस मध्ये उगीच घोळ नको. माझं सगळं झालेलं आहे, आता फक्त निघायचंय. मस्त मोठी बस आलेली आहे, मजा आली एकदम. काकू अहो केवढं सामान घेतलंय तुम्ही. अगं मग आता लग्नाला निघालोय ना आपण, प्रत्येकाची एक एक बॅग तरी होणारच की. हा ते पण बरोबर आहे. ए पण मी माझी सीट अडवली हा, कोणीही त्या सीटवर बसायचं नाहीये, मी आधीच सांगते. आणि काका तुम्ही तुमचं सगळं सामान नीट घेतलंय ना, आठवून आठवून नाही विसरलात तर एवढ्या लांब नाही तर येणं शक्य नाहीये. सगळं घेतलेलं आहे, तुला काळजी करायचं काहीही कारण नाही. हिनच माझी बॅग भरली. हा सगळ्यांचं झालंय का सगळं, निघूया. चला गणपती बाप्पा. छान, चला चला जाऊया. घेऊ का मी काही सामान? अगं तू एवढी मोठी कशाला घेतली देवी? झाली बाकी. चला निघायचं का? हो सर चला निघूया. तसं चला आता बरं ठीक आहे. मम्मी तुला नक्की यायचं नाहीये ना? खरंच नाही. नक्की ना? नाहीतर तुला वाटायचं एवढं चांगलं लग्न मिस केलं. नाही ग, काही काळजी करू नको. मी समीरला सगळं सांगितलंय, मी घेईन माझी काळजी. मी सांगितलेलं सगळं घेतलंय ना, लिपस्टिक काजळ नेल पेंट ऑइल पेंट सगळे पेंट घेतलेत का? हो वॉल पेंट सुद्धा घेतलंय. चला आता निघूया, आपण उशीर होतोय. हो चला 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 येतो मग. हो हो भेटू परत. चलू मग. येस जा एन्जॉय कर. तू काळजी घे. हो येस येस. चला नेहा यशवंतचं लग्न झाल्यानंतर आपण कुठली डेट फिक्स करायची? आधी ते लग्न एन्जॉय करूया. ठीक आहे एन्जॉय करा. होय काय सुरुवात केलीच आहे. बाय बाय. चला तुम्ही तयार व्हा फार्म हाऊस वर जायला. तुम्ही आमच्या कुटुंबाचाच भाग आहात, त्यामुळे लग्नात तुम्ही नसाल तर आमची नवीन येणारी नाचून रुसेल ना आमच्यावर. येस सर. सरांच्या आणि ताईच्या लग्नासाठी आम्ही कधीपासून तयार आहोत. ताईने तसा फोनही केला होता. गुड वा तयार कर. ओके सर घेऊन जा मी आलो. त्याला समीरला सांग की तयार होऊन मी सेंट्रल एरियामध्ये येतो. जानकी हळूहळू एकेका जबाबदारीतून मोकळा होतोय बर का मी. सत्यजित आणि विश्वजितचा संसार आता मार्गी लागला. परीक्षा निमित्ताने विश्वजित आणि मित्राच्या आयुष्यात आता आनंद येतोय. मला खरं सांग इंद्रजीत आणि सुनबाई गेल्यानंतर मला यशची खूप काळजी लागली होती. घर हा लग्नाला तयार होत नाही त्याच कसो, पण ती काळजी मिटली. आता त्याचे दोनाचे चार हात होत आहेत, म्हणजे हळूहळू एक एक जबाबदारीतून मोकळा होतोय मी. आणि एकदा का सगळ्या जबाबदारीतून मोकळा झालो की तुझ्याकडे यायला मोकळा आहे मी.
अगं मी निर्वाणीचं बोलत नाहीये. पण खरं सांगू तुला, आय एम व्हेरी हॅपी, खूप आनंदात हॅपी. यशची आणि घराची जबाबदारी मी नेहावर टाकून मोकळा होणार. तुला खरं सांगू, नेहा अगदी तुझ्यासारखी आहे ग. तू पाहिलं असंच ना, दृष्टच काढली असतीस तिची. तू हवी होतीस ग. पण ठीक आहे, तू जिथे आहेस तिथून तुझे आशीर्वाद तर पोरांपाशी आहेतच. ठीक नेहा, नेहा काकू, हे काय असं रडत निरोप घेणारेस? तुझ्या सुख दुःखात या वास्तूने साथ दिली तुला. आज तुझ्यासाठी या वास्तूला सुद्धा आनंदच झाला असेल. छान हसून निघते असं सांग. एक मायेने नजर फिरव आणि निरोप घे. खरं सांगताय तुम्ही काकू, कोणी आपलं देणार नाही एवढी साथ दिली मला माझ्या घरान. कधी मला एकटं पडू दिलं नाहीये. केवढं कर्ज झालं, गुंड आले, पण त्यांनी मला एवढाही त्रास नाही होऊ दिला. आमच्या इतकंही घरही लटलंय स्वतःच्या अस्तित्वासाठी काकू. जसं निघताना या घराचा हात सोडवत नाहीये मला काकू. बरोबर आहे, पण तुझ्या सुखासाठी हात सोडून जावं लागेलच ना. अग आम्ही आहोत ना घराची काळजी करायला. काका काकू आहेत शेजारी असं सांग आणि निरोप घे. माय गुडनेस, काय फालतूपणा चाललाय. फालतू मिडल क्लासपणा या चाळीतला. असे खेळतात ना जसे हळद कधी बघितली नाही कधी खेळले नाहीयेत. युजलेस युजलेस, आय हेट दिस प्लेस. ए विहीणबाई, हळद खेळायची का? या ऑफकोर्स. मी नेहाची होणारी सासू आहे, त्यामुळे हा मान तुम्ही मला द्यायलाच हवा. ऑफकोर्स. आम्हाला वाटलं तुम्ही नाही म्हणाल, पण तुम्ही तर हो म्हणालात. छानच की या सिमी. अगं घाईत कुठे निघालीस? थांब ना जरा. का अजून खेळ खेळायचे? हे दिस इज नॉट इनफ. अरे तिला जायचं असेल तर जाऊ दे ना पॅरिस वर. काय अडवतोयस? ओ पण पप्पा. थँक्यू सिमी. सिमी सिमी सिमी. थँक्यू. आज तुम्ही सगळे इथे आला आणि आपण आता नवरा बायको होणार. ओके, आता आपलं लग्न होणार आहे आणि कोणीतरी म्हटलंच आहे नवरा बायकोंमध्ये
नो सॉरी नो थँक्यू. कोणीतरी असंही म्हणतो तू म्हणशील तस. एक सांगू, इथवर येताना आपण खूप काही सहन केलं, पण आता आपल्या या सगळ्याला कोणाची नजर नको लागायला. डोंट वरी. ड्रामा और ए सारा हंगामा मिलेगा सिर्फ 5 पर, वो भी फ्री.